तर नमस्ते, आज एक परत एकदा तुम्हाला रेडी टू मूव्ह प्रोजेक्ट दाखवत आहे. प्रोजेक्टचं लोकेशन आहे पुण्यामध्ये बालेवाडी हाय स्ट्रीटच्या जवळ. बालेवाडी हे लोकेशन पुण्याच्या वेबसाईडला येतं आणि आता जो तुम्ही प्रोजेक्ट बघताय तो पूर्णपणे रेडी टू मूव्ह प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टचे डेव्हलपर्स आहेत कुंदन डेव्हलपर्स. कुंदन डेव्हलपर्सचा हा प्रोजेक्ट मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर हा प्रोजेक्ट आहे. तर या टोटल प्रोजेक्टचं जे लेआउट आहे ते 2 लेवलचं कमर्शियल स्पेस, त्याच्यावरती 2 लेवलची कार पार्किंग आणि त्याच्यावरती 13 फ्लोर रेसिडेन्शियल असं या प्रोजेक्टचं लेआउट आहे. तर या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 2 आणि 3 BHK लेआउट बघायला मिळतील. ए आणि बी असे 2 टॉवर आहेत. या प्रोजेक्टच्या बाजूला म्हणजे 500 मीटरच्या रेडियसमध्ये तुम्हाला स्कूल, कॉलेजेस, ग्रोसरी शॉप, व्हेजिटेबल मार्केट हे सगळं काही 500 मीटरच्या रेडियसमध्ये मिळेल. आत्ता जो तुम्ही बघताय तो आहे आपला 2 BHK सॅम्पल फ्लॅट. तर या 2 BHK सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ तुमचा जर बघून झाला असेल तर पूर्ण बिल्डिंगच्या डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, ते एकदा चेक करा. टेक्निकली हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे आणि रेडी टू मूव्ह असल्यामुळे तुम्ही ह्याला क्रॉस चेक सुद्धा करू शकता. याचा रेरा नंबर मी खाली दिलेला आहे. तो रेरा नंबर जर तुम्ही महारेराच्या वेबसाईटवर जाऊन चेक केला तर तुम्हाला सगळ्या या प्रोजेक्टच्या डिटेल्स येतील की ह्या प्रोजेक्टची जी लँड आहे ती ओन लँड आहे का, डेव्हलपरने ती डेव्हलप करण्यासाठी घेतलेली आहे, किती कर्ज आहे, ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला महारेराच्या वेबसाईटवर मिळतील. मी सुद्धा या बिल्डिंगच्या डिटेल्स क्रॉस चेक केलेले आहेत, तरी सुद्धा तुम्हाला सांगतो की या प्रोजेक्टचं जे USP आहे ते म्हणजे याचं लोकेशन आणि अम्युनिटीज. सगळ्या अम्युनिटीज तुम्हाला इकडे दिलेल्या आहेत. आणि जर तुम्ही घर इन्व्हेस्टमेंट म्हणून जर घेणार असाल तर तुम्हाला मंथली रेंट इथे 35,000 ते 30,000 रुपये तुम्हाला मंथली रेंट इथे मिळून जाईल. हा व्हिडिओ बघून झाल्यावर नक्की डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन या प्रोजेक्टच्या डिटेल्स चेक करा. काही डिटेल्स तुम्हाला हवे असल्या तर आमच्या खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल करा, आम्हाला व्हॉट्सअप करा. सगळ्या डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपवर दिल्या जातील. तुमचा पुणे वासी.